शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश असतानाही शासकीय कर्मचारी वर्ग शासनाला हुलकावणी देत अपडाऊनची मालिका कायम असल्याचे चित्र दिसत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश असतानाही शासकीय कर्मचारी वर्ग शासनाला हुलकावणी देत अपडाऊनची मालिका कायमच ठेवल्या असल्याचं चित्र पाहायला मिळते. यवतमाळमध्ये कोरोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस आकडेवारी वाढत असल्याचं मीडियामार्फत कळत असल्यामुळं तालुका हादरला आहे. याच तालुक्यात कार्यरत असलेले शासकीय कर्मचारी आज स्वतःची काळजी न करता जनतेच्या सेवेत उभे आहेत. परंतु यात अनेक कर्मचारी जसे की पंचायत समिती विभागातील महसूल विभाग, पोलीस विभाग आणि इतर कर्मचाऱ्यांचं निवासस्थान हे यवतमाळ आहे, त्यामुळं मारेगाव यवतमाळ अपडाऊन सुरू आहे. हाच प्रकार असा सुरू राहिला तर कोरोना जिल्ह्याच्या ठिकाणाहून तालुक्याच्या ठिकाणावर पोहोचायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की. सर्व मारेगाव तालुक्यातील लोकांना माझा नमस्कार. आज आपल्या इकडे तो कोरोना विषाणू संसर्गाचा जो विळखा आहे तो आता जास्त घट्ट होत आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्यामुळे मारेगाव तालुक्यामध्ये पण हा जो संसर्ग आहे कोरोना विषाणूचा तो पसरण्यास जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं. तर त्यामध्ये आम्ही सगळ्यांना गावातले जे गाव समिती आहे त्यांना आवाहन केलेलंच आहे की तुम्ही जे बाहेरगावून आलेले आहेत त्यांना वेगळं क्वारंटाईन ठेवायचं आहे याबद्दल आम्ही सगळ्यांना सांगितलेलंच आहे. पण आता मेन धोका आहे की जे आपल्या प्रत्येक डिपार्टमेंट आहे प्रशासन, त्या पंचायत समिती आहे, तहसील ऑफिस किंवा इतर डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमधले जे लोक आहेत ते यवतमाळवरून अपडाऊन करतात. तर त्यांच्या संदर्भातच आता आम्ही एक तालुका लेवलला एक मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये माननीय तहसीलदार सरांनी सांगितलेलं सूचना दिल्या सर्वांना की जे प्रत्येक डिपार्टमेंटमधले जेही लोक यवतमाळवरून अपडाऊन करतात, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये 5 आहे, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये 6 असे, तर त्यांनी यवतमाळला थांबून घरी बसून त्यांचं वर्क फ्रॉम होम करायचं अशा त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तर जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचा जे संसर्ग यवतमाळपासून म्हणजे यवतमाळवरून पसरणार नाही असं. तसेही मी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून सर्वांना आवाहन करते की सर्वांनी घरीच थांबायचं आहे, आणि जर कोणाला संसर्गाबद्दल लक्षणं असतील किंवा कोणी इतर ठिकाणाहून बाहेरगावाहून किंवा यवतमाळहून आलं असेल तर त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागाशी